नमस्कार, मी प्रवीण मोहकर, मल्ला टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. प्रथम पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लोकनेते दिवा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या मागणीला यश. रायगडातल्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली मान्यता. आणि पनवेल तालुक्यात 220 नवे कोरोनाग्रस्त. सिडकोने मुलुंड येथे 2000 बेडचे व ठाणे येथे 1600 बेडचे अद्ययावत असे तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड हॉस्पिटल उभारले आहे. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन त्यांना मात्र सिडकोने वाऱ्यावर सोडले आहे. सिडकोने मुलुंड ठाणे या धर्तीवर नवी मुंबई उलवेनोड उरण पनवेल परिसरात ही कोविड हॉस्पिटल उभारावे यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते दिबा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने सिडको महाराष्ट्र सरकारला पत्रव्यवहार करून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला. शुक्रवारी लोकनेते दिबा पाटील साहेब सर्वपक्षीय समितीचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. मात्र या पत्राची दखल घेऊन उलवेनोडीतील सेक्टर 7 येथील रिलायन्सच्या 2 अद्ययावत व्यावसायिक संकुल आहेत त्या ठिकाणी अद्ययावत कोविड हॉस्पिटल सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध करून देण्याचे मान्य करण्यात आले आहे. सिडकोने मुलुंड येथे 2000 बेडचे व ठाणे येथे 1600 बेडचे अद्ययावत असे तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड हॉस्पिटल उभारले आहे. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन त्यांना मात्र सिडकोने वाऱ्यावर सोडले आहे. सिडकोने मुलुंड ठाणे या धर्तीवर नवी मुंबई उलवेनोड उरण पनवेल परिसरात ही कोविड हॉस्पिटल उभारावे यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते दिबा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने सिडको महाराष्ट्र सरकारला पत्रव्यवहार करून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला. शुक्रवारी लोकनेते दिबा पाटील साहेब सर्वपक्षीय समितीचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. या पत्राची दखल घेऊन उलवेनोड येथील सेक्टर 7 येथील रिलायन्सच्या 2 अद्ययावत व्यावसायिक संकुल आहेत त्या ठिकाणी अद्ययावत कोविड हॉस्पिटल सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध करून देण्याचे मान्य करण्यात आले आहे. सिडको विकसित करत असलेल्या उलवेनोड उरण पनवेल परिसरात झपाट्याने कोरोनाची लागण चालू झाली आहे. यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. येथे वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा तेवढी सक्षम नाही. क्वारंटाईन सेंटर ही या ठिकाणी नाही. जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा हतबल झालेली आहे. रुग्णालयात जागा शिल्लक नाहीत. यामुळे अनेक लोक उपचाराविना घरीच थांबून आहेत. त्यामुळे उरण पनवेल उलवेनोड येथील लोकांना तातडीने कोविड हॉस्पिटलची गरज आहे. तसेच त्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड यांची उभारणी करण्याची गरज आहे जेणेकरून अत्यावश्यक रुग्णांना तिथल्या तिथे उपचार मिळतील आणि त्याचा जीव वाचेल. या अगोदर सिडकोने मुलुंड येथे 2000 बेडचे व ठाणे येथे 1600 बेडचे अद्ययावत असे तात्पुरत्या स्वरूपाचे कोविड हॉस्पिटल उभारले आहे. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन त्यांना मात्र सिडकोने वाऱ्यावर सोडले आहे असे अधोरेखित करून सिडकोने मुलुंड ठाणे या धर्तीवर नवी मुंबई उलवेनोड उरण पनवेल परिसरात हे कोविड हॉस्पिटल उभारावे यासाठी लोकनेते दिबा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडको महाराष्ट्र सरकारला पत्रव्यवहार करून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला. आज लोकनेते दिबा पाटील साहेब सर्वपक्षीय समितीचे उपाध्यक्ष बबन पाटील व समितीचे सचिव कामगार नेते महेंद्र घरत यांनी प्रातिनिधिक म्हणून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची भेट घेऊन या ठिकाणची गंभीर परिस्थिती सांगितली व त्यांना संबंधित मागणीचा पत्र देण्यात आला. लोकेश चंद्र यांनी तात्काळ या पत्राची दखल घेऊन उलवेनोडीतील रिलायन्सच्या 2 अद्ययावत व्यावसायिक संकुल आहेत त्या ठिकाणी अद्ययावत कोविड हॉस्पिटल सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले असून तात्काळ कोटी रुपये मंजूर केले आहे व अद्याप मदत लागली तरी सिडको आपल्याला सहकार्य करण्यासाठी तयार आहे असे आश्वासन दिले असून लोकनेते दिबा पाटील साहेब सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष बबन पाटील, सचिव महेंद्र गरत व संघर्ष समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. पनवेल तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे 220 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 186 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 171 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे तर 151 रुग्ण बरे झाले आहेत. ग्रामीणमध्ये 49 रुग्णांची नोंद झाली असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 35 रुग्ण बरे झाले आहेत. पनवेल तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा वेग अजूनही कायम आहे. गुरुवारी तालुक्यामध्ये 220 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रातील 171
तर ग्रामीण भागातील 49 रुग्णांचा समावेश आहे। यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। तसेच आज 186 रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आलंय। महापालिका क्षेत्रातील पनवेल मध्ये 24, नवीन पनवेल येथे 29, खांदा कॉलनीत 12, कळंबोली मध्ये 41, कामोठ्यात 25, खारघर येथे 27, तळोजा येथे 13, ग्रामीण भागातील सुकापूर मध्ये 4, गव्हाण येथे 2, ओवळे मध्ये 2, आदे येथे 3, दापोली मध्ये 2, कराडे बुद्रुक येथे 2, सोमाटणे येथे 2, विचुंबे मध्ये 4, करंजाडे येथे 4, उलवे मध्ये 10, तर बोर्ले, नांदगाव, पळसपे, पाले बुद्रुक, चिपळे, डेरवली, देवळोली, धुंद्रे, गुळसुंदे, पालेदेवत, शिरडोन, उसरली खुर्द, विहीघर आणि देवत येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडलाय। तसेच आज नवीन पनवेल सेक्टर 8 अचल सोसायटी येथील 1, सेक्टर 13 B10 रूम नंबर 4 येथील 1, पनवेल तक्का वैद्यवाडी झोपडपट्टी रूम नंबर 26 मधील 1, कोळीवाडा धोबी आळी मधील 1, शिवाजीनगर झोपडपट्टी रूम नंबर 1 येथील 1, कामोठे मानसरोवर कॉम्प्लेक्स सेक्टर 34 मधील 1, तुलसी अंगण प्लॉट नंबर 84 सेक्टर 21 रूम नंबर 102 मधील 1, कळंबोली सेक्टर 8E पटेल प्लाझा प्लॉट नंबर 3 रूम नंबर 101 येथील 1 असे महापालिका हद्दीमधील 8 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। तर ग्रामीण भागातील कोपर, गव्हाण, सुकापूर, गव्हाण आणि ओवळे येथील प्रत्येकी 104 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतलाय। आज 186 रुग्ण बरे झालेत। यामध्ये पनवेल 39, नवीन पनवेल 23, कळंबोली 20, कामोठे 25, खारघर 34, तळोजे 10, तर ग्रामीण भागातील भिंगारवाडी 2, बोर्ले 2, न्हावा 2, पाले बुद्रुक 3, करंजाडे 6, उलवे 3, तर आजिवली, आपटे, बामणडोंगरी, बोनशे, चिखले, कराडे, कोळखे, कोपर, गव्हाण, नांदगाव, नेरे, पळसपे, पारगाव, सांगडे, सांगुर्ली, सुकापूर, वडघर आणि वाकडी येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे। दरम्यान ग्रामीण भागात आजपर्यंतच्या एकूण 1751 कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकूण 1203 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय, तर 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे 510 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर महापालिका क्षेत्रामध्ये आजपर्यंत 3895 रुग्ण बरे झाले असून 135 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, तर सध्या 1391 ऍक्टिव्ह रुग्ण महापालिका हद्दीमध्ये आहे। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट। कोरोना वैश्विक महामारीच्या या काळात नागरिकांना सातत्याने मदतीचा हात देणारे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारार्थ पीपीई किट्ससाठी 50 लाख रुपयाचा आमदार निधी दिला आहे। सामाजिक बांधिलकी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेळोवेळी आपत्कालीन परिस्थितीत गोरगरीब गरजू तसेच सर्वसामान्य नागरिकांना मदत केली असून त्यांचे मदतकार्य अजूनही सुरूच आहे। कोरोना आणि लॉकडाऊन परिस्थितीत त्यांनी लाखो लोकांना अन्नधान्य, तयार भोजन, मास्क, रोगप्रतिकारक गोळ्या, सॅनिटायझर असे आवश्यक साहित्य दिले। त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळावे यासाठी स्वतः आणि सहकाऱ्यांच्या मार्फत पाठपुरावा मदतकार्य सुरू आहे। कोविड-19 संदर्भात वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आपल्या आमदार निधीतून विशेष बाब म्हणून उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती। त्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे। कार्यदप्तर आमदार प्रशांत ठाकूर यांचा 50 लाखाचा हा आमदार निधी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारार्थ पीपीई किट खरेदीसाठी वापरण्यात येणार आहे। मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रांमध्ये घेतो छोटीशी विश्रांती, कुठे जाऊ नका, पाहत रहा मल्हार टीव्ही। क्या आप बेहतरीन छुट्टी की तलाश में है तो जनाब आपकी तलाश खत्म होगी शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट में। 10 एकड़ की जमीन में फैला हुआ शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट आपको मिलेंगी समंदर की लहरों की सवारी, बच्चों के लिए और बड़ों के लिए वाटर स्लाइड्स, मशरूम फॉल, रेन डांस, शॉवर ब्रिज, ब्रेकर बीच, स्प्लैश वाटर, वेव पूल, मशरूम पूल, डीजे की धमासान, फुल राइड्स, शादी एवं पार्टी के लिए एक बढ़िया हॉल, बच्चों के लिए वाटर स्लाइड्स के साथ मोनो ट्रेन, झूला, एनिमल पार्क, हेलीकॉप्टर राइड और बहुत सारे खेल। इसके साथ साथ हाइजीनिक फूड, गाड़ियों के लिए पार्किंग की सुविधा। अब पनवेल से 4 किलोमीटर की दूरी पर रसायनी में अवश्य आइए और पिकनिक का मजा लीजिए। हमारा पता शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट, शिवधाम, सोमाटने गांव, रसायनी, पनवेल। टेलीफोन नंबर 2527464099207798 और 7506218153 और 562। आइए और पिकनिक मनाइए शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट में। विश्रांतीनंतर मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत।
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाऊनच्या काळात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन मटन अंडी मासे विक्री दुकाने सकाळी 6 ते 11 यावेळी सुरू ठेवण्यात परवानगी दिली होती, मात्र आता मूळ लॉकडाऊन आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन मटन अंडी मासे ही दुकाने यापुढे 6 ते 2 सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मान्यता दिली आहे. तसेच समुद्र किनारी सार्वजनिक खासगी क्रीडांगणे, सोसायटी संस्था यांच्या अखत्यारीतील मैदाने, उद्याने इत्यादीसह जवळच्या सार्वजनिक खुल्या जागेत वैयक्तिक स्वरूपात शारीरिक व्यायाम, उदाहरणार्थ सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉकिंग हे व्यायाम योग्य शारीरिक अंतर ठेवून सकाळी 5 ते 8 या वेळेतील ठराविक कालावधीसाठी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. संक्रमण कालावधीत देशातील पहिल्या एक्सप्रेसवे म्हणजेच मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासी नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. एक्सप्रेसवर आता गती मर्यादा लागू करण्यात आली आहे. जर कोणी नियम तोडला तर त्याला 1,000 रुपये दंड ठोठावला जाईल. रायगड जिल्ह्यातील खालापूर आणि पुणे जिल्ह्यातील ऊस टोल प्लाझा दरम्यान जवळपास 50 किलोमीटर इतके अंतर आहे आणि कोणत्याही वाहनास निर्धारित गतिमर्यादा पार करण्यासाठी 37 मिनिटांपेक्षा कमी वेळ लागायला नको. या वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाला दंड ठोठावला जाईल आणि ई चालान पाठविला जाईल अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 1 ऑगस्ट पासून या एक्सप्रेसवर गतिमर्यादेचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास 1,000 रुपये दंड ठोठावला जाणार आहे. तसेच वारंवार अशी चूक केल्यावर दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे. 94 किलोमीटर लांब असलेल्या या मार्गावर गतिमर्यादा 100 किलोमीटर प्रति तास अशी ठेवण्यात आली आहे. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. लोकनेते दिवा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या मागणीला यश. रायगडातल्या जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली मान्यता. आणि पनवेल तालुक्यात 220 नवे कोरोनाग्रस्त. आजचं बातमीपत्र इथं संपलं. नमस्कार.